आजपर्यंत भारताला जो सन्मान जगामध्ये मिळत नव्हता आज मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही कशासाठी झगडताय की तुमच्या स्टेटमध्ये काहीतरी झालेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्यावर ॲक्शन होते आहे आणि म्हणून तुम्हाला त्याच्यापासून वाचायचं आहे. म्हणून तुम्ही सगळेजण एकत्र येऊन लोकशाहीचं उगाच नाव घेता. लोकं मतदान करतात त्याला लोकशाही म्हणतात. तुम्हाला तुमच्या राज्यांमध्ये सरकार चालवण्यासाठी निवडून दिलेलं होतं लोकांनी आणि मग ते सरकार तुम्ही व्यवस्थित चालवलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी गृहखात्यामध्ये काम केलेलं आहे 4 वर्ष महाराष्ट्राच्या आणि कशा रीतीने नक्षलवादावर नियंत्रण मिळवायचं ह्याच्यासाठी जे जे काय उपाययोजना करायला लागतील आम्ही आमच्या परीने केलेले आहेत. त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री हे गृहखात्याचे मंत्री होते आणि आम्ही नक्षलवाद मोडून काढला. छत्तीसगडमध्ये सुद्धा तेच झालं होतं. नक्षलवाद मोडून काढल्यानंतर आज छत्तीसगडमध्ये काय झाल्याची तुम्ही थोडीशी माहिती घ्या. नक्षलवाद पुन्हा उफाळून आला. काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे तिथं. आमच्या भागातल्या सीट तुमच्या आम्ही निवडून आणतो. ह्याच्यावर तुम्ही नक्षलवादांवरचे असलेली नियंत्रण उठवणार कुठला न्याय आहे हा? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमचं जे उद्देश आहे की आपण निवडून येणं याच्या पलीकडे देशाचं हित आहे आणि म्हणून जर तिथं नक्षलवाद छत्तीसगडमध्ये वाढत असेल की तो वाढला किंवा नाही याची खात्री मीडिया म्हणून तुम्ही करा. आणि मग काँग्रेस आल्यानंतर जर नक्षलवाद वाढत असेल आणि त्यांची जर ॲडजस्टमेंट असेल कारण त्यांचे नेते बळी गेलेले आहेत नक्षलवादाच्या. आपल्या बळी गेलेल्या नेत्यांची किंमत नाही. आम्ही सत्तेमध्ये कसे येऊ याच्या पलीकडे दुसरा अजेंडा नाही असं असू शकतं का? मी तुम्हाला खुलं सांगतो की मी ह्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. आज छत्तीसगडची जाऊन परिस्थिती बघा. आणि नक्षलवाद्यांच्या हातात देश द्यायचा असेल अतिरेक्यांच्या हातात देश जर पुन्हा जायचा असेल तर अतिरेक्यांची चळवळ कोणी कमी केली? पाकिस्तानला धडा कोणी शिकवला? हे सुद्धा भारताच्या जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि मग मोदी साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण अशा ह्याला लोकशाही म्हणत नाही. तुम्हाला मतं पाहिजे म्हणून कोणाला तरी सैल सोडायचं याला लोकशाही म्हणत नाही. आणि मग त्याचं उत्तर त्या पक्षांना द्यायलाच लागेल असं मला स्वतःला वाटतं. सर, सामनामधून मानहानी केल्याचा दावा जो आहे तो राहुल चव्हाण यांनी दाखल केला होता. शिवडी कोर्टाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना 14 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत असं समन सुद्धा पाठवलं पाहायला मिळते. नाही, मी मला तेच सांगायचं की तुम्ही ज्याला खोटं बोलत राहाल त्याला लोक जाणार ना कोर्टामध्ये. त्यांनी जर प्रेमापोटी आणि असेच गेले का लोक तुम्हाला सांगत होते की आम्हाला नको आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची युती नको तुम्हाला सांगितलं ना. याच्यामध्ये कसली आली गद्दारी? तुमच्या तोंडावर येऊन सांगितलं आणि तुम्ही काय उत्तर दिलं? तुम्हाला पाहिजे तुम्ही सुद्धा निघून जा. म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घ्यायची आणि दुसऱ्याला गद्दार म्हणायचं कुठला न्याय आहे हा? हे कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंच पाहिजे की अशा रीतीने. मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला 5 वर्ष जर भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजप बरोबर जायची तुमची तयारी होती. तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद नाही दिलं म्हणून तुम्ही मोदींना वाईट म्हणणार, मोदी साहेबांना वाईट म्हणणार, हा कुठला न्याय आहे? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्रीपद 5 वर्ष 2.5 वर्षाचीच मागणी होती. तुम्ही ठरलं का होतं 2.5 वर्ष राहायचं तर 2.5 वर्ष राहा. पण 2.5 वर्षानंतर तरी युती एकत्र येऊन दे कारण युतीला महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही मानलं नाही आणि मग गद्दार कोणाला म्हणता हा प्रश्न आहे. म्हणून पुन्हा आम्ही गद्दार शब्द ऐकून घेणार नाही. मी स्पष्ट शब्दात सांगतो सर, लाईफलाईन प्रकरणामध्ये अजितदादाने कारवाई केली होती परंतु तेव्हाच एकनाथ शिंदे सुद्धा मंत्रिमंडळात होते पण त्यांनी काला पावलं उचलली. अनेक मंत्री मला आज तरी तुम्हाला सगळं असं विचारलं. बघा साहेब, तुम्ही मुंबईमध्ये राहता. मुंबईमधला छोटासा निर्णय सुद्धा मातोश्रीवरून घेतला जातो. वस्तुस्थिती आहे ना. आणि मग मुंबई हे जणू काही आमचं असेल, भले तुमचं तो स्ट्रॉंग पॉईंट असेल काय असेल, परंतु तो बाळासाहेबांनी घडवलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणाशी ॲडजस्टमेंट केलेलं नाही. जशी तुम्ही आता ॲडजस्टमेंट करता, ज्या प्रकारे मतासाठी काँग्रेस जे करत होतं तेच जर उद्धवसाहेब करत असतील तर मग बाळासाहेबांच्या पुण्याईचं काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून काँग्रेसने ज्या प्रकारे मताचं राजकारण केलं भारतामध्ये आणि त्याच्यामुळे त्या मताच्या राजकारणामधून बाहेर आणणारा एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे आदरणीय मोदी सर. सर, पण याच्यामध्ये नगरविकासचा प्रश्न काय आहे हे आरोग्य आणि मुख्यमंत्री स्वतः बघत होते. तुम्हाला माहिती आहे स्वतः मुख्यमंत्री बघत होते आणि स्वतः आरोग्यमंत्री बघत होते हे सर्व प्रकरण जे कोविडचं आहे ते. आणि कॉर्पोरेशन, हे बघा, नगर विकास मी तुम्हाला आज सुद्धा सांगतो
की मुंबई मधल्या कुठल्याही प्रकरणामध्ये स्वतः शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं दाखवा, तिथं स्वतः आदित्य साहेब आणि उद्धव साहेब हेच मुंबईतलं प्रत्येक गोष्ट ठरवत होते ही वस्तुस्थिती आहे. शेवटी आपले जर नेते जे ठरवत असतील तर कोण मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे? त्यांना मी स्पष्ट सांगितलं, मी काय म्हटलेलं नाही की तुम्ही काय केलं म्हणून. निदान लाईफलाईनने जर लोकांचे जीव घेतलेले असले तर लाईफलाईनशी संबंधित लोकांना बाहेर तरी काढा पक्षाच्या बाहेर. तेवढं तरी तुम्हाला सांगता येतं ना लोकांसाठी आम्ही हे केलं की लाईफलाईनकडे डॉक्टर नसताना त्यांनी ट्रीटमेंट घेतली, कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्यांच्याशी संबंधित एकाही माणसाला आम्ही माफ करणार नाही असं स्टेटमेंट काढा. आम्ही समजू की तुम्ही सच्चे आहात म्हणून. महत्त्वाचं आहे सगळ्या प्रकरणात, पहिला पाऊस झाल्यानंतर असं दिसलं की मुंबईत बऱ्याच ठिकाणी नाल्यांचे इश्यूज होते. सरकारकडून सांगण्यात आलं होतं की 100% नाले सफाई झाली, पण असं कोणत्या पद्धतीचं दिसलेलं नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. हे बघा, मुळातच आदित्य ठाकरेंचं ज्ञान तपासून बघितलं पाहिजे. चित्रे समिती नेमलेली होती ज्याला मुंबई पाण्यामध्ये बुडली त्याला. चित्रे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे त्याच्यामधले मास्टर समजले जातात इरिगेशनमध्ये आणि ह्या पाण्याच्या मॅनेजमेंटमध्ये. त्यांनी काय सांगितलेलं होतं की 75% नाल्याची खोदाई झाली पाहिजे, ही जून महिन्याच्या पूर्वी झाली पाहिजे, त्याच्यानंतर 15% की 20% झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर 10% झाली पाहिजे असं ते त्यांनी 100% प्लॅन दिला होता. यावर्षी 75%च्या ऐवजी 100%पेक्षा जास्त गाळ हा काढला गेला. गाळाचे दोन प्रकार असतात. गाळ म्हणजे नंतर त्याच्यावर ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे फेकल्या जातात त्याला गाळ म्हणत नाही, ते वर फ्लोटिंग सबस्टन्स असतं ते, आणि त्याच्यामुळे ते जे असतात ते लोकं फेकत असतात, त्याला काही इलाज नसतो. मी आत्ता कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग घेऊन आलो आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं की पोलिसांची मदत घ्या आणि जो कोण नाल्यामध्ये बॉटल जरी फेकली तरी त्याच्यावर केस दाखल करा म्हणून. एवढं कडक झाल्याशिवाय काही गोष्टी सुधारत नसतात. किती वेळा जरी नाले सफाई केली आणि रोज तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी फेकत राहिला तर त्याला प्रतिबंध झालाच पाहिजे. झाकणं चोरीला जातात ह्याच्यावरची. आपल्याकडे जे मॅनहोल्स असतात त्याच्यामध्ये माणसं पडतात. जो मनुष्य तो मॅनहोलवरचं झाकण काढतो आणि स्क्रॅप डीलरकडे जाऊन येतो, मी सांगितलेलं आहे पोलीस कमिशनरनी सगळ्या स्क्रॅप डीलरची मीटिंग घ्यावी आणि त्यांना मनुष्यवधा ज्यांच्यामुळे लोकांचे जीव जातात त्यांच्यावर तशीच कलमं लावून ह्याच्यापुढे एका स्क्रॅप डीलरची हिंमत होता का म्हणे ते झाकण विकत घेण्याची. कारण मनुष्य चोरी करतो आणि जातो कोणाकडे, स्क्रॅप डीलरकडे. आता मी प्रत्येक लहान लहान गोष्टीच्या संदर्भातल्या मीटिंग घेतलेल्या आहेत. मी हे सुद्धा चौकशी केली की किती पाऊस पडला. 65 mm जर पाऊस पडला तर त्या दिवशी आपण अतिवृष्टी म्हणून जाहीर पडतो. मुंबईला 140 inches पाऊस पडला, तो सुद्धा 4 तासामध्ये पडला. शेवटी त्यावेळेला 2 वेळा पंप लावून पाणी काढलं गेलं. मुंबईमध्ये एकंदर 400 जास्त म्हणजे 479 ठिकाणी पंप बसवलेले आहेत. त्यातले अनेक पंप भाड्याने घेतलेले आहेत. यावर्षी पहिल्यांदा असं झालं की एका पंपामागे एक इंजिनियर हा त्या ठिकाणी नेमलेला आहे. म्हणजे एक मनुष्य रिस्पॉन्सिबल की ज्याने ते पंप ऑपरेट होतो की नाही ते बघितलं पाहिजे. ही सिस्टम कधी तुम्ही आणली नाही. आदित्य ठाकरेंना कधी असं वाटलं नाही. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये पूर्ण पाणी तुंबलेलं होतं, त्याला आदित्य ठाकरेंना ते पाणी दिसलं नाही. परंतु शेतकरी आतुरतेने ज्या पावसाचं वाट बघतोय तर पाऊस आला म्हणून थोडा आनंद व्यक्त केला की पाऊस येतोय, आम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करून परंतु पावसाचं स्वागत करा असं मुख्यमंत्री म्हटल्यानंतर तुम्ही बालिशपणे काही त्याच्या स्टेटमेंट करता? कुठला न्याय आहे? सर, जी पाण्याची झाली आहे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, पालकमंत्री आहात कसं? हे बघा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की खोटी कारणं दाखव. काल सो त्यांनी सांगितलंच ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाळासाहेबांच्या ह्याच्यावर हातोडे चालले म्हणून, आणि आज व्हिडिओ ज्या हे केलेले आहेत की त्यांचे फोटो अगदी आदरपूर्वक बाहेर काढण्यात आले. किती खोटं बोलायचं, किती लोकांना भडकवायचं याला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादा ही लोक क्रॉस करत आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे ना, तुम्ही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि ठाकरेकर जो आहे तो मोर्चा काढून देणार आहे आदेश देणार का पोलिसांना? हे बघा, आम्ही पोलिसांनी लॉ अँड ऑर्डर कशी मुंबईतली हे करायचं पोलिसांचं काम आहे, बरोबर आहे. कालचा प्रसंग घडला त्याच्यानंतर मारहाण झाली, योग्य आहे का? मारहाण तुमचं जर अधिकृत असेल तुम्ही त्याचे कागदपत्र हजर करा, तो अधिकारी सस्पेंड होईल. तुम्ही त्याला जाऊन मारू शकत नाही, अराजकता तुम्ही मुंबईमध्ये माजू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जे काय हँडल करायचं ते पोलीस करतील. मला त्याच्यामध्ये
पडायचं नाही, कारण पालकमंत्री म्हणून आपण न्याय द्यायचा असतो लोकांना. मी प्रत्येक ह्याच्यावर फिरतोय, त्या दिवशी नेमकं मणिपूरच्या संदर्भात गृहमंत्री महोदयांनी मीटिंग लावलेली होती, मुख्यमंत्री जाऊ शकले नाही, म्हणून पार्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी त्या मणिपूरच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मीटिंगला गेलेलो होतो. तिथं आम्ही ह्या संदर्भात काय महाराष्ट्रामध्ये केलेलं ह्याची माहिती मी दिली, आणि त्याच्यामुळे त्या दिवशी मी नव्हतो. नाहीतर आम्ही प्रत्येक वेळेला हजर असतो, ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी प्रसंग घडतो तिथं आम्ही हजर असतो, आणि मुख्यमंत्री हजर असतात. आणि म्हणून मुख्यमंत्री कंट्रोल रूमला गेले नाही, म्हणजे बालिश किती बोलायचं ह्याला मर्यादा आहेत, आणि ते बालिश बोलत राहायचं आणि लोकांना भडकवत राहायचं या मर्यादांचं उल्लंघन होतं आहे. तुम्हाला काढायचं, तुम्ही शांततापूर्ण मोर्चा काढू शकता, तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही मांडू शकता. एखादं टेंडर चुकीचं असेल, कोर्टामध्ये जाण्याचं हे आहे का नाही, तुमचे कॉन्ट्रॅक्टर कोर्टामध्ये गेले, कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आदित्य ठाकरे आहेत ही वस्तुस्थिती आहे, आणि त्याच्यामुळे त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं नसेल तर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन ताबडतोब स्टे घ्यायला पाहिजे. एका मिनिटात स्टे मिळतो, एखादी बेकायदेशीर गोष्ट झाली एका मिनिटात कोर्टामध्ये स्टे मिळतो, एका दिवसामध्ये स्टे मिळतो. त्यांनी का घेतला नाही, नुसती कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन भांडत राहायचं, शेतकऱ्यांसाठी पाऊस आला की नाही याची काळजी नाही, आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही, आपण त्या मुंबईतल्या गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी नाही, आपण फक्त कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आहोत, हे जे काही त्यांच्या डोक्यात गेलेलं आहे ते त्यांनी डोक्यातून काढून टाकलं. साहेब संजय राऊत म्हणाले की असे किती गुन्हे आमच्यावर दाखल झाले होते, आम्ही पुन्हा अशा पद्धतीने कृत्य करू, जे काल शाखा तोडण्यावर जे अधिकाऱ्याला मारहाण झाली, मला असं वाटतं की किती शाखा कायदेशीर आहेत किती बेकायदेशीर आहेत याचा तपास त्यांनी स्वतःच घ्यावा, आणि स्वतः त्यांनी मुंबईचं मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं की बा बेकायदेशीर शाखेत बसू नका, ज्या ज्या कायदेशीर आहेत तिथं बसवा. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेवर राहिला ना, पुरेसा आज तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, तुम्ही भाड्याने घ्या आणि त्याच्यामध्ये शाखा करा ना. आम्ही आमच्याकडे कोण आले शाखा प्रमुख, आम्ही सांगतो भाड्याने तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये शाखा सुरू करा. आम्ही कोणाला सांगत नाही की पत्र्याची शेड उभारा आणि त्याच्यामध्ये शाखा सुरू करा. आमची जो मूळ शिवसेना आहे ना, बाळासाहेबांचा विचार हीच शिवसेना आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कायद्याचं पालन सर्वांनी करावं, आणि ज्याला आपण सत्तेवर येतो त्याला कायद्याचं पालन करण्याची अधिक जबाबदारी ही आपल्यावर येत असते, आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही होता त्यावेळेला बेकायदेशीर ठिकाणी एखादी शाखा चालू असेल तर त्यांनी त्या शाखाप्रमुखाला बोलून सांगायला पाहिजे की तू अमुक ठिकाणी भाड्याने घे आणि तिथं शाखा सुरू कर. उघड आहे की मुख्यमंत्र्यांचंच हे कोणी बेकायदेशीर करू शकत नाही, तर त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे होती. म्हणजे अशा इलिगल शाखा अजूनही पुढे तोडल्या नाही. बघा, मला ह्याच्यावर काही कॉमेंट करायचे नाही आहेत की ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शनवर कारवाई चालू आहे, कंगना रनावतचं घर ज्यावेळेला पाडलं ते पाडताना गंमत चालली होती ना, ते तर परमनंट स्ट्रक्चर होतं, ते तर एक्सटेन्शन होतं, ते तर मध्ये जाणून कुठेतरी ठेवलेला खोका नव्हता तरी पण पाडलं गेलं, ऑफिस पाडलं गेलं. सत्तेची मिसयूज हा तुम्ही करता, आम्ही करत नाही, आणि बेकायदेशीर एखादी गोष्ट पाडली तर आम्ही दंगल करणार हे कितपत योग्य आहे. मग त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पुढेसुद्धा कधीतरी स्वप्न बघायचे तरी अधिकार राहतील की नाही हा प्रश्न आहे, कारण जो जो मुख्यमंत्री होईल त्यांनी कायद्याचं पालन केलंच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं, कारण तो कायद्याचा प्रमुख आहे आमच्या राज्याचा आणि राज्याचा प्रमुख आहे. त्या शाखा प्रमुखाला सिंदेगडाकडून ऑफर होती काय सर? नाही बघा, हे असे अशा गोष्टीमध्ये मी पडत नाही. बघा, शाखा प्रमुखाला ऑफर वगैरे असं काही नसतं, जे आमच्या बाजूने त्यांना वाटतं की कुठेतरी मुंबईतल्या, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं मुंबईतला मराठी मनुष्य रस्त्यावर आला त्याला त्याची भाडी मिळत नव्हती, मुंबई माझी म्हणता, मग त्यांना का नाही दिला? आम्ही त्यांना न्याय का देतो? आम्ही पत्रावळा चालीतल्या लोकांचं उरलेलं भाडंसुद देण्याची व्यवस्था केली, बरोबर आहे. तशीच आम्ही मुंबईतल्या सर्व लोकांना, जो जो मुंबईकर आहे तो रस्त्यावर येता कामा नये ही भूमिका आमच्या सरकारने घेतली, तुमच्या सरकारला ही भूमिका का घेता आली नाही? तुम्ही बिल्डरच्या बाजूने होता, आम्ही जनतेच्या बाजूने आहोत, हा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामधला फरक आहे, हा जनतेने जाणून घ्यावा एवढंच माझं म्हणणं. मोदी विरोधी ज्या पक्षांची बैठक पाटणा येथे झाली, या बैठकीवर प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केलेली आहे, आणि यासोबतच प्रकाश आंबेडकरनी हे देखील सांगितलंय उद्धव ठाकरेंनी आमचं काही वकीलपत्र घेतलं नाही, आम्ही त्यांना वकीलपत्र दिलं नाही आहे, त्यामुळे त्या युतीचा आणि आमच्या युतीचा काही फरक पडणार नाही. मी मला हा प्रश्न, ज्याला मी दिल्लीला प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलेलो होतो
त्याला काही पत्रकारांनी विचारलेला होता, त्याला मी सांगितलं होतं की बाबासाहेबांचा वैचारिक वारसा हा प्रकाश राव चालवतात किंवा आनंदराज चालवतात, आम्ही वेगवेगळ्या वेळेला समाजासाठी काय करायचं, बाबासाहेबांचे विचार जगासमोर गेले पाहिजे ह्याच्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन सुद्धा त्यांच्याकडून घेत असतो, एवढी वैचारिक त्यांच्याकडे प्रगल्भता आहे आणि त्याच्यामुळे तो त्यांचा मान आहे। म्हणून तुम्ही बघितलेलं असेल की मी कधीही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट केलेलं तुम्हाला दिसणार नाही, परंतु एकतर त्यांच्याकडे युती करायची आणि त्याच्याचबरोबर इतर लोकांच्या बरोबर त्यांची जी तत्व आहे की त्यांचं काँग्रेसबरोबर पटत नाही किंवा त्यांचं राष्ट्रवादीबरोबर पटत नाही, तर तुम्ही आधी ते समजून घ्यायला पाहिजे होतं। इथं तुम्हाला राष्ट्रवादीसुद्धा पाहिजे, इथं तुम्हाला काँग्रेससुद्धा पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांसारखा एखादा तत्व मानणारा मनुष्यसुद्धा पाहिजे। तर ही दुहेरी भूमिका होते, ही दुहेरी भूमिका जी त्यांची आहे उद्धव साहेबांची, ह्याच्यापासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे ना की मला काँग्रेसबरोबर जायचं आहे, खुशाल काँग्रेसबरोबर जा आणि मग काँग्रेसने देशाच्या संदर्भात काय काय केलं हे जे काय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ते सगळं तुम्ही विसरून जा, कारण ह्या देशाची विभागणी झाली तीच मुळात हिंदू मुस्लिम ह्याचा विभागणी झाली ती, परंतु भारताने वेगळी भूमिका घेतली, त्यांनी सगळ्यांना आमच्या बरोबर घेतलं, पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र झालं परंतु आम्ही आमचं राज्य हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं नाही, कारण हिंदू हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे हिंदू असतात, सगळे आमचे बांधव आहे ही भूमिका हिंदू धर्म आम्हाला शिकवतो, त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय। पण काँग्रेस पक्षाने मात्र काय केलं, त्यांनी फक्त मताचं राजकारण केलं ह्या देशामध्ये आणि त्याच्यामुळे देशामध्ये खरं तर समान कायदा यायला पाहिजे होता, येऊ शकला नाही। कोणामुळे येऊ शकला नाही? काँग्रेसमुळे येऊ शकला नाही। आम्हाला समान कायदा आहेच ना, आम्ही मेजॉरिटी म्हणून आमचं देश आम्ही मिळवला तर आम्हाला समान कायदा आहे, इतरांना समान कायदा नाही आहे। याला काँग्रेस म्हणतात, त्यांना नुसती मतं पाहिजेत, ते एखाद्या समाजाकडे समाज म्हणून बघत नाही। आम्ही म्हणतो की त्या समाजाची उन्नती झाली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती होते ज्याला BJP ची राजवट होती, त्याला तिथं काय हिंदू मुस्लिम कोणी बघितलेलं नाही। ज्या माणसाकडे विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेचा आदर झाला पाहिजे आणि सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका नेहमीच भाजप आणि तत्कालीन शिवसेनेची राहिलेली होती। आता उभाठा वेगळा झालेला आहे पण आमच्या शिवसेनेची सुद्धा हीच भूमिका आहे की सगळी लोक आमचे बांधव आहेत आणि त्यांच्या हिताचं आम्ही काम करणार, फक्त कोणाला एक गोंजारणार नाही की तुमची मतं पाहिजे म्हणून त्यांना गोंजारायचं, ही पद्धत शिव बाळासाहेबांना मान्य नव्हती आम्हाला मान्य। आहे जी शाखा पाडली गेली त्या शाखेचे आदेश वर्षावरून दिले गेले मुख्यमंत्र्यांच्या दिवट्यांनी असं हे बघा, हे दिवटे म्हणणं आदेश म्हणणं हे सगळं राऊतांना वाईट बोलायला काही शिकवायलाच लागत नाही, त्यांना उपजत गुण तो दिलेला आहे आणि पवारसाहेबांच्या एवढी वर्ष सान्निध्यात राहून सुद्धा पॉलिश्ड कसं बनायचं हे ते शिकले नाहीत, हे दुर्दैव आहे। पवारसाहेबांची भाषणं ऐका, एवढा एक अपशब्द त्याच्यामध्ये दिसणार नाही, पण त्यांना तुम्ही दिवसातून 4 वेळा भेटता तरी पण त्यांचा एक चांगला गुण तुम्ही घेऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे त्यांचं। केसरकर साहेब, अनधिकृत शाखा पाडली म्हणून अभियंताला मारहाण झाली, लगेच त्याच्यावरती कारवाई झाली, आमदारा सगळ्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला, तीच गोष्ट मीराबाईंना मारहाण झाली त्या आमदारावरती, तुमचा सत्तारूढ पक्षाचा आमदार आहे त्याच्यावर कारवाई नाही होत आहे। हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की त्यांच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झालेला 100% असणार, खात्री करा, नसेल तर ते संतोष बांगरनी। हे बघा, मी पाहिजे मी चौकशी करेन, माझ्याकडे हा विषय तुम्ही पहिल्यांदाच मांडला आणि त्याच्यामुळे समोरचा मनुष्य जर गुन्हा दाखल करायला तयार असेल तर तो गुन्हा दाखल केला जातो, त्या त्या अधिकाऱ्याने ठरवलं पाहिजे आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केला पाहिजे, दाखल घ्यायला दाखल करून घ्यायला कोणीही नकार देत नाही। तुम्ही जर मला ही आज माहिती, त्यांनी जर अभियंत्यांनी तक्रार दिलेली असेल तर गुन्हा दाखल होईल असं मला स्वतःला वाटतं, मी चौकशी करेन। तुम्ही आज मला हा प्रश्न विचारला, अगोदर मला सांगितलं असतं तर मी माहिती घेऊन तुम्हाला ती दिली असती, परंतु इथं सुद्धा असं आहे की ज्याला मारहाण झाली त्या पद्धतीने तिथं झालं की नाही हे बघायला लागेल, कारण लिटरली मॉब जमलेला होता आणि ह्या मॉब मध्ये त्याला ज्या प्रकारे हे झालं त्याचे सगळे व्हिडिओ समोर आलेले। मी तुमच्या म्हणण्याशी असहमती दाखवलेली नाही, पहिली गोष्ट म्हणजे बरोबर,
मी सांगितलं की या प्रकरणाच्या संदर्भात काय ॲक्शन झाली हे मला माहिती नाही आहे, परंतु कालचा जो प्रसंग घडला त्याचे मी व्हिडिओ मात्र बघितलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये व्हायलंट मॉब होता. व्हायलंट मॉब ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला वेगवेगळी कलमं लागत असतात आणि तुम्ही म्हणता तसं अधिकाऱ्याच्या कामामध्ये दखल घेतली तरी त्याला वेगवेगळी कलमं लागत असतात. तर दोन्हीकडे काय काय कलमं लागली ते बघायला लागले.